आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा डाऊटनटवर इयत्ता सहावी ते बारावीकरता मॅथ्स फिजिक्स केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील काय सोडवणार तेही मराठीत फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो एव्हरी वन आपण डिस्कस करत आहोत क्वेश्चन प्रू दॅट इफ ए लाईन पॅरल टू ए साईड ऑफ ए ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स देन द लाईन डिव्हाइड्स द साईड्स इन द सेम प्रपोर्शन तर यालाच म्हटलं जातं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आता सर्वप्रथम दिलेला क्वेश्चन हा समजून घ्या ज्यामध्ये आपल्याला ट्रँगल हा दिलेला आहे मग आपण सर्वप्रथम ट्रँगलची आकृतीही काढत आहोत तर दिलेला ट्रँगल काही अशा फॉर्ममध्ये असेल ट्रँगलला आपण नाव देतो आहोत ट्रँगल पी क्यू आणि आर आता आपल्याला म्हंटलेलं आहे इफ ए लाईन पॅर्ल टू ए साइड ऑफ ए ट्रँगल म्हणजेच कुठल्याही एका साईडला आपल्याला पॅर्ल लाईन ही ड्रॉ करायची आहे जेणेकरून ती लाईन उरलेल्या दोन बाजूंना इंटरसेक्ट ही करणार आहे मग ती लाईन काही अशी असेल आता इथे आपण मांडतो आहोत की लाईन आहे एल जे की पॅरल आहे साईड आरक्यूला आणि साइड पी ला ती इंटरसेक्ट करते आहे इन पॉइंट ए आणि पीक्यूला इंटरसेक्ट करते आहे इन पॉइंट बी मग सर्वप्रथम आपण लिहून घेतो आहोत दिलेला डेटा किवन आपल्याकडे आहे ट्रायंगल पी क्यू आर आणि त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की लाईन एल जी आहे ती पॅरल आहे सेगमेंट क्यू आरला किंवा आपण लिहू शकतो आहोत साईड क्यू आरला आणि लाईन एल जी आहे ती इंटरसेक्ट करते है. पी आरला इन पॉईंट ए मग आपण लिहितो आहोत लाईन एल इंटरसेक्ट्स सेगमेंट पी आर अँड सेगमेंट पिक्युला इन बी मग आपण लिहितो आहोत इन पॉइंट ए अँड बी रिस्पेक्टिवली आता आपल्याला प्रूव करायचं आहे लाईन ने जे सेगमेंट्स बनवली आहेत पी आर आणि पी वर, ते प्रमाणात असतील म्हणजेच आपण लिहितो आहोत टू प्रू पी ए भागीला ए आर बरोबर पी बी भागीला बी क्यू हे आपल्याला प्रू करायचं आहे मग त्यासाठी आपण दिलेल्या आकृतीमध्ये कन्स्ट्रक्शन करतो आहोत आपण जॉईन करतो आहोत ए क्यू आणि बी आर या पॉईंट्सला मग जॉईन केल्यानंतर फिगर आपल्याला काही अशी मिळेल मग आपण लिहून घेतो आहोत कन्स्ट्रक्शन जॉईन सेगमेंट ए क्यू अँड सेगमेंट बी आर त्यानंतर आपण वळतो आहोत आता प्रूफ प्रूफकडे आता प्रूफमध्ये सर्वप्रथम आपल्याला दोन ट्रँगल्स ही मिळत आहेत एक आहे ट्रँगल ए बी क्यू आणि दुसरा आहे ट्रँगल बी आर ए आपण म्हणतो आहोत इन ट्रँगल ए बी क्यू अँड ट्रँगल बी ए आर आता आपल्याला दिलेला आहे की लाईन एल जी आहे ती पॅरल आहे आर क्यूला म्हणजेच याचाच अर्थ असा झाला जर आपण दोघही पॅरल लाईनमधलं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काढलं तर ते कसं असणार आहे ॲट एनी पॉइंट सेम असणार आहे म्हणजेच आपण लिहितो आहोत ॲज लाईन एल इज पॅरल टू सेगमेंट

आपला बेस झाला आहे ए बी आणि दुसरा ट्रायंगल बी आर एसाठी आपण मानतो आहोत की आर पॉईंटपासून आपण परपॅडिक्युलर ड्रॉ केला आहे एक्सटेंडेड बी ए वर तर आपला बेस झाला आहे ए बी म्हणजेच दोघंही ट्रॅंगलचा बेस कसा आहे सेम आहे मग आपण लिहितो आहोत अँड ट्रॅंगल ए बी क्यू अँड ट्रँगल बी ए आर हॅविंग सेम बेस ॲज सेगमेंट ए बी म्हणजेच दिलेल्या ट्रँगलसाठी हाईट आणि बेस हे सेम झालेले आहे म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत जर हाईट आणि बेस दोघंही ट्रँगलची सेम आहेत तर त्यांचा एरिया पण काय असणार आहे सेम असणार आहे म्हणजेच एरिया ऑफ ट्रँगल ए बी क्यू इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रँगल बी ए आर आणि याला मांडतो आहोत आपण इक्वेशन नंबर एक त्यानंतर आपण वळूयात आकृतीकडे आता आपण कन्सिडर करतो आहोत ट्रँगल पी ए बी आणि ट्रँगल बी ए क्यू आता जर आपण ट्रँगल पी ए बी आणि ट्रँगल बी ए क्यूचा विचार केला आणि आपण मानतो आहोत की आपण ए पॉइंट पॉईंटपासून परपेंडिकुलर हा ड्रॉ केला ऑन एक्सटेंडेड बी क्यू किंवा आपण म्हणू शकतो आहोत ऑन पी क्यू तर ट्रँगल पी ए बी आणि ट्रँगल बी क्यू ए यांची हाईट कशी असेल सारखी असेल मग आपण लिहितो आहोत ट्रँगल पी ए बी आणि ट्रँगल ए बी क्यूमध्ये आता दोघही ट्रँगलची हाइट कशी असणार आहे सेम मग आपण लिहितो आहोत ट्रँगल पी ए बी अँड ट्रँगल ए बी क्यू हॅविंग सेम हाइट, आता त्यांची हाइट जर सेम असेल तर आपण फाइंड करतो आहोत त्यांच्या एरियाचा रेशो मग आपल्याला मिळतो आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी भागिला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी क्यू हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसच्या प्रमाणात असेल म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत पी बी भागीला बी क्यू कारण पी जर आपण आकृतीत बघितलं तर पी हा ट्रँगल बी ए बेस आहे आणि बी ए क्यू साठी बेस सा आहे आपला बी क्यू म्हणजेच चा रेशो हा प्रपोर्शन असेल कुणाच्या तर पी बी भागीला बी क्यूच्या याला मानतो हो आहोत आपण इक्वेशन नंबर दोन आता जर आपण विचार केला ट्रँगल बी ए आर आणि ट्रँगल पी बी ए चा आणि आपण म्हणतो आहोत की आपण ड्रॉ करतो आहोत परपॅडिक्युलर फ्रॉम पॉईंट बी ऑन पी आर किंवा आपण म्हणूयात एक्सटेंडेड आर ए तर ट्रँगल बी ए आर आणि ट्रँगल पी बी एचा चा हाईट ही काय असणार आहे सारखी असणार आहे मग आपण लिहितो आहोत ट्रँगल इन ट्रँगल पी ए बी अँड ट्रँगल बी, बी ए आर काय आहे आपल्याकडे तर दोघंही ट्रँगलची हाईट ही सारखी आहे ट्रँगल पी ए बी अँड ट्रँगल बी ए आर हॅव्हिंग सेम हाईट आता जर त्यांची हाईट ही सारखी असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसेसच्या प्रमाणात असेल म्हणजेच आपण लिहू शकतो आहोत एरिया ऑफ ट्रँगल पी ए बी भागीला एरिया ऑफ ट्रँगल बी ए आर इक्वल्स टू आता ट्रँगल पी ए बी साठी बेस काय आहे आपला तर आपण परपेंडिकुलर फ्रॉम पॉईंट बी ड्रॉ केला आहे म्हणजेच पी ए हा झाला बेस आणि ट्रँगल बी ए आर साठी परपेंडिकुलर पण पॉईंट बी पासून एक्सटेंडेड आर ए वर ड्रॉ केलेला आहे म्हणजे आर ए झाला आपला बेस मग आपण लिहितो आहोत पी ए भागीला ए आर किंवा आर ए त्याला मांडतो आहोत आपण इक्वेशन नंबर तीन आता जर आपण इक्वेशन एक आणि दोनचा विचार केला आहे तर एरिया ऑफ ट्रँगल ए बी क्यू म्हणजेच काय आहे तर एरिया ऑफ ट्रँगल बी ए आर आहे मग आपण लिहितो आहोत इक्वेशन एक आणि दोन वरून आपण लिहू शकतो आहोत एरिया ऑफ ट्रँगल पी ए बी भागीला एरिया ऑफ ट्रँगल बी ए आर कारण एरिया ऑफ ट्रँगल ए बी क्यू क्यूचीच व्हॅल्यू काय आहे इक्वेशन वनुसार एरिया ऑफ ट्रँगल बी ए आर आणि आपल्याला तो मिळतो आहे पी बी भागीला बी क्यू ज्याला आपण मांडतो आहोत इक्वेशन नंबर चार आता जर आपण इक्वेशन तीन आणि चारचा विचार केला तर इक्वेशन तीन आणि चार यांच्या डाव्या बाजू या एक समान आहेत म्हणजेच याचाच अर्थ असा होईल त्यांच्या उजव्या बाजू पण काय असतील एक समान असतील म्हणजेच आपण म्हणू शकतो आहोत इक्वेशन तीन आणि चारचा विचार करून पी ए भागीला ए आर याची किंमत कुणाबरोबर आहे तर पी क्यू भागीला बी क्यू बरोबर आणि हेच आपल्याला इथे प्रू करून दाखवायचं होतं मग आपण केलेलं आहे प्रू, पी ए भागीला ए आर बरोबर पी क्यू भागीला बी क्यू हेन्स प्रूफ थँक्यू